नमस्कार तर कशा आहात तुम्ही सगळे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं सगळ्यांचं एकदा स्वागत आहे तर आज मी मस्त नशी मसाल्याची चटणी बनवणार आहे एकदम झणझणीत तर चला आता आपण ही चटणी बनवायला चालू करूया ही चटणी खायला पण खूपच छान लागते तुम्ही नक्की एकदा बनवून बघा ही चटणी तुम्हाला खूपच आवडेल त्यासाठी बघा मी इथे लसूण घेतलेलं आहे दोन कांदा घेतलेल्या आहेत मी लसणाच्या तो अशा प्रकारे फोडून आपण सोलून घ्यायचं आहे तर बघा मी सगळा लसूण सोलून घेतलेला आहे आता मी इथे खल 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 एक खलबत्ता घेतलेला आहे आता खलबत्त्यामध्ये सगळा लसूण घालून घ्यायचा आहे आता आपण याच खलबत्त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि दोन चमचे भरून लाल तिखट मसाला घालून घ्यायचा आहे मस्त आपली चटणी ही झणझणीत अशी होते तुम्ही नक्की अशा प्रकारे एकदा चटणी बनवून खाऊन बघा खूपच छान लागते आणि मस्त असं कुटून घ्यायचं आहे लसूण जास्ती बारीक करून घ्यायचा नाही थोडा दरदराच ठेवायचा आहे दाणेदार असा अशा प्रकारे चांगलं कुटून घ्यायचं चा आहे अगदी पाच मिनटात ही चटणी बनवून तयार होते आणि खायला पण खूपच छान लागते तर बघा मी मस्त नसा लसूण कुटून घेतलेला आहे हा बघा असा लसूण कुटून घ्यायचा आहे जास्ती लहान करायचा नाही आहे हा बघा अशा प्रकारे तोंडाला त्याची चव लागली पाहिजे अशाच प्रकारे कुटून घ्यायचं आहे लसूण मी घेतलेलं आहे अशा प्रकारे कुटून घ्यायचं आहे तर बघा मी सगळं कुटून घेतलेलं आहे आता आपण हे सगळं एका वाटीमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे चटणी तुम्ही नक्की एकदा बनवून खाऊन बघा दुसऱ्या चटण्या खायचं विसरून जाल आता मी गॅस ऑन करून त्याच्यावरती एक चमच्यामध्ये तेल घालून घेणार आहे जास्ती नाही अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आहे तर बघा आपलं तेल आता गरम होत आहे तर बघा आता आपलं तेल गरम झालेलं आहे मस्त नसं आता आपण हे गरम गरम तेल या चटणीमध्ये ओतायचं एकदम अशी छान अशी आपली चटणी तयार होते आणि चटणीला वास पण खूपच छान येतो एकदम झनझणीत बघा किती छान दिसते आपली चटणी अगदी पाच मिनटात बनून तयार होते आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया मस्त नसं आणि मस्त तांदळाच्या भाकरीसोबत खायची ही चटणी मस्त अशी तांदळाच्या भाकरीवरती टाकायची ही चटणी आणि सगळ्या भाकरीला लावून घ्यायची अशा प्रकारे आणि खायची नक्की खाऊन बघा अशा प्रकारे करून चव पण अगदी वेगळी येते आणि खायला पण खूपच भारी लागते तोंडाची चवच बदलून टाकते ही चटणी खूपच छान लागते अशा प्रकारे मस्तपैकी झणझणीत चटणी भाकरीला लावून घ्यायची आणि मस्तने एक एक तुकडा तोडून खायचा एकच नंबर जर तुम्हाला ही चटणीची रेसिपी आवडली तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका